ज्येष्ठ पत्रकार व वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे यांचा पालीखोपोली मार्गावर तुकसई गावाजवळ मंगळवारी दिनांक सात जून रोजी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला हा अपघात व मृत्यू संशयास्पद असल्यामुळे त्याचा सखोल तपास व चौकशी पोलिसांना करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली असून सोमवारी दिनांक तेरा जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की मंगेश वाघमारे हे भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी चळवळीतले नेते होते त्यांच्या अपघाताचे कोणतेही धागेदोरे किंवा पुरावे पोलिसांच्या हाती लागले नाहीत केवळ त्यांची अपघाती मोटारसायकल व मृत शरीर घटनास्थळी मिळाले अपघात केलेले वाहन किंवा त्या वाहनाचे कोणतेही भाग घटनास्थळी नव्हते त्यामुळे या अपघाताबद्दल संशय व्यक्त केला जात असून हा अपघात नसून घातपात आहे असे देखील बोलले जात आहे परिणामी अशा संशयास्प्रद मृत्यूची पोलिसांनी सखोल चौकशी करावी योग्य प्रकारे तपास करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे तसेच सध्या सुरू असलेल्या तपासात दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप देखील वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला आहे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुदे यांना निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप ओवाळ महासचिव वैभव केदारी जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड व वा प्रकाश गायकवाड आणि सुधागड तालुका अध्यक्ष अमित गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा